हेलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टिक चैनल। मी अजय कुमार गोसावी। कंबाइंड पूर्व परीक्षा 2020 ओके एकदम जवळ आले, त्याच्यासाठी उपयुक्त असणारा घटक आपण अन अकॅडमीच्या माध्यमातून दररोज कवर करतो आहे। तर दररोज अन अकॅडमी ह्या ॲपवर तुम्ही डाउनलोड करा। अन अकॅडमीच्या माध्यमातून आपण दररोज दोन स्पेशल क्लास त्या ठिकाणी कंडक्ट करतो आहे। दोन स्पेशल क्लास म्हणजे एक असतो तो दुपारी 3 वाजताचा आणि दुसरा असतो तो रात्री 9 वाजताचा। या क्लासच्या लिंक वगैरे ज्या आहे तर तुम्हाला हा टेलिग्राम चॅनल या ठिकाणी दिल्या जातात। आणि हे सर्व क्लास फ्री आहे, लाईव्ह आहे। लाईव्ह टेस्टमध्ये तुम्हाला दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय, तुमचं करेक्ट ॲन्सर काय आणि तुम्हाला कितीपैकी किती तुम्ही करेक्ट सोडवले, हा सर्व घटक तुम्हाला या ठिकाणी समजतो। त्यासाठी तुम्हाला अन अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा। जास्तीत जास्त मित्रांना तुम्ही शेअर करा। अन अकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन अन अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रेफरल कोड विचारला जाईल, तेव्हा रेफरल कोड म्हणून हा टाकावा लागतो, म्हणजे तुमचा जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे त्या ठिकाणी ॲक्टिवेट होतो। हा घटक लक्षात असू द्या। तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे आपलाचा, तो म्हणजे सियाल व सीमा म्हटले म्हणजे सायमा म्हणतो, सीमा म्हणजे त्याला सायमास म्हटलं जातं। सियाल व सायमा यांची ज्या भागामध्ये घनता बदलते त्या भागाला काय म्हणतात, तर त्या भागाला काय म्हणतात, कॉनरॅड, मोहो, गटेनबर्ग आणि यापैकी नाही असे ऑप्शन दिले। म्हणजे सियाल आणि सायमा ज्या भागामध्ये घनता बदलते त्या भागाला काय म्हटलं जातं, तर याचं करेक्ट ॲन्सर येतं ते म्हणजे कॉनरॅडची विलगता। काय येतं, कॉनरॅड। मग मोहो विलगता कशाला म्हटलं जातं, तर जे भूकवच आहे आणि प्रावरण आहे यामध्ये विलग करणारा भाग, म्हणजे भूकवच आणि प्रावरण यामध्ये विलग करणाऱ्या भागाला काय म्हणतात, तर मोहोची विलगता म्हणतात। आणि गटेनबर्ग विलगता कशाला म्हणतात, तर जो प्रावरणाचा भाग आहे आणि जो गाभा आहे म्हणजे कोर आहे याला विलग करणाऱ्या विलगतेला काय म्हटलं जातं, तर गटेनबर्गची विलगता। म्हणजे कॉनरॅड विलगता सियाल सायमा, मोहो विलगता भूकवच प्रावरण, गटेनबर्ग विलगता प्रावरण गाभा, हा पॉईंट इथं तुम्ही लक्षात घ्या, ठीक आहे। मग तुम्हाला जर तिथे डायग्रॅमॅटिकली दाखवायचं झालं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही थोडंसं लक्ष देऊ शकता, ठीक आहे। या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, या ठिकाणी तुम्हाला दिसते मोहो डिस्कंटिन्युटी। मोहो म्हणजे काय, हा सियाल आहे, इथला सायमा आहे, म्हणजे सियाल आणि सायमामध्ये येणारा भाग मोहो डिस्कंटिन्युटी। त्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे तुम्हाला दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे या ठिकाणी सियाल सायमा नाही, कॉनरॅड म्हणजे इथं तुमचा घटक, कॉनरॅडचं आपण बघितलं, कॉनरॅड म्हणजे सियाल सायमा येतं। मोहो म्हणजे तुमचा, मोहो म्हणजे हा क्रस्ट आहे, क्रस्ट म्हणजे लक्षात घ्या परत एकदा, या ठिकाणी म्हटलेलं कॉनरॅड म्हणजे सियाल सायमामधला भाग, कॉनरॅड म्हणजे सियाल सायमामधला भाग। मोहो डिस्कंटिन्युटी, मोहोची विलगता म्हणजे काय आहे, हा क्रस्ट म्हणजे तुमचा भूकवच आहे, क्रस्ट म्हणजे भूकवच आहे। मेंटल म्हणजे प्रावरण आहे, म्हणजे भूकवच आणि प्रावरण यामध्ये असणाऱ्या भागाला काय म्हणतात, मोहोची विलगता, लक्षात ठेवा भूकवच आणि प्रावरण। या ठिकाणी रेपिटी महाविलगता, रेपिटी विलगता म्हटले, रेपिटी म्हणजे काय, तर प्रावरणाचा वरचा भाग म्हणजे अप्पर प्रावरण, अप्पर मेंटल म्हणजे त्याला प्रावरण म्हणतो, ठीक आहे, लोअर मेंटल म्हणजे खालचं प्रावरण, ठीक आहे, अप्पर प्रावरण आणि लोअर प्रावरण म्हणजे अप्पर मेंटल आणि लोअर मेंटल याच्यामध्ये जी विलगता आहे त्याला रेपिटीची महाविलगता, रेपिटीची विलगता असं म्हटलं जातं, लक्ष देत आहे। आणि गटेनबर्ग म्हणजे काय आहे, तर हा जो मेंटल म्हणजे प्रावरण आणि हा कोर म्हणजे गाभा, प्रावरण आणि गाभा यामध्ये असणाऱ्या विलगतेला गटेनबर्गची विलगता म्हणतात। आणि लेहमन विलगता म्हणजे जो गाभ्याचा बाहेरचा भाग आहे, आउटर कोर आणि इनर कोर यांच्यामध्ये जी विलगता आहे त्याला लेहमन डिस्कंटिन्युटी असं म्हटलं जातं। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एकच पॉईंट आणि सगळा घटक इथं क्लिअर होऊन जाईल। पहिला घटक इथं तुम्ही थोडंसं याच्यावर ऑब्झर्वेशन करा, हे तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे। तुम्हाला विचारलं कॉनरॅडची महाविलगता, कॉनरॅड डिस्कंटिन्युटी म्हटलं सियाल सायमा, मोहो विचारलं तर तुम्हाला या ठिकाणी भूकवच आणि प्रावरण यामध्ये असणाऱ्या विलगतेला मोहो विलगता, त्यानंतर रेपिटी विलगता म्हटलं, रेपिटी म्हटलं तर प्रावरणाचा अप्पर भाग म्हणजे अप्पर मेंटल असणारं आणि लोअर मेंटल याच्यामध्ये येणारा जो विलगता आहे त्याला म्हटलं तर रेपिटीची विलगता, आणि त्यानंतर हे जे मेंटल म्हणजे प्रावरण आणि गाभा याच्यामध्ये येणाऱ्या विलगतेला गटेनबर्ग विलगता, आणि अप्पर कोर आणि इनर, आउटर कोर आणि इनर कोर म्हणजे गाभ्याचा बाहेरचा भाग आणि आतला भाग याच्यामध्ये जे विलगता येते त्याला लेहमन विलगता असं म्हणतात। एकूण 5 विलगतेचे प्रकार आहेत। आय होप या ठिकाणी तुमचा हा घटक इथं लक्षात आला असेल, ठीक आहे, आय होप हे क्लिअर झालं असेल। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया।
हे कॉनरॅड मोहो तुम्हाला परत एकदा दाखवले, गटेनबर्ग लेमन, म्हणजे तुम्हाला हा सगळा घटक कळायला पाहिजे, रिपीटी, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या लहरींचा वेग सर्वाधिक असतो, प्राथमिक वेव, दुय्यम वेव, ध्रुवपृष्ठ लहरी का सर्व. तर इथं लक्षात घ्या, ज्या प्राथमिक वेव्ज आहेत, प्राथमिक लहरी आहेत, यांचा वेग सगळ्यात सर्वोत्तम असतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, दोन विधानं दिली त्यांनी कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा, प्राथमिक लहरी स्थायी रूपात द्रवरूप पदार्थामधून प्रवेश करतात, दुय्यम लहरी घन पदार्थामधून जाऊ शकतात परंतु द्रवरूप पदार्थातून जाऊ शकत नाहीत. विचारलंय कोणतं योग्य आहे, दोन्ही विधान आहेत प्राथमिक आणि दुय्यम. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे दोन्ही विधानं तुमची काय आहेत या ठिकाणी बरोबर आहेत, ठीक आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या लहरी सर्वाधिक विनाशकारी असतात, विनाशकारी कोणत्या असतात, प्राथमिक, दुय्यम का भूपृष्ठ. तर यामध्ये लक्षात ठेवा, सगळ्यात विनाशकारी असतात त्या भूपृष्ठ लहरी असतात. काय असतात, भूपृष्ठ लहरी. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील डॅश डॅश यांनी 1947-48 अर्थसंकल्प मांडला, म्हणजे 1947-48 अर्थसंकल्प कोणी मांडला, ओके, स्वातंत्र्यापूर्वीचा अंतरिम सरकार म्हणतो, मग नेहरूंच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेलं. जेम्स विल्सन, लियाकत अली खान, आर के शणमुखम शेट्टी, का यापैकी कोणतेही नाही. प्रश्न बघितलं, करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 2, म्हणजे लियाकत अली खान यांनी मांडलेला होता. कारण जेम्स विल्सन यांनी भारताचा पहिला अर्थसंकल्प तो कधी मांडला होता, 7 एप्रिल 1860 भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता जेम्स विल्सन यांनी 7 एप्रिल 1860. अंतरिम सरकारमधला मांडला लियाकत अली खान यांनी. आर के शणमुखम शेट्टी यांनी कधी मांडला, तर स्वातंत्र्यानंतरचा अर्थसंकल्प म्हणजे 26 नोव्हेंबरला मांडलेला 1947 हा यांनी मांडला. कारण तो भारताचे पहिले हे काय होते, वित्तमंत्री होते, म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री शणमुखम शेट्टी म्हणून त्यांनी, ओके. तुम्हाला विचारलं आहे अंतरिम सरकार 47-48 म्हणजे लियाकत अली खान, ठीक आहे, ह्या लक्षात असू द्या. आणि स्वातंत्र्यानंतर म्हटलं मग अनु शणमुखम शेट्टी या ठिकाणी उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, 5 विधानं दिली त्यांनी म्हटलं होतं कोणतं विधान अयोग्य आहे ते ओळखा, विधानं कशाच्या संदर्भात आहेत, शून्य अर्थसंकल्पाच्या संदर्भात आहेत, ओके, शून्य अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, ठीक आहे. पीटर पियर यांना शून्याधारित अर्थसंकल्पाचे जनक म्हटले जाते, बरोबर की चूक, पीटर पियर बरोबर आहे. महाराष्ट्र राज्यात भारतात पहिल्यांदा 1 जानेवारी 1986 रोजी हा अर्थसंकल्प साजरा केला, बरोबर आहे. भारत हे पहिलं, भारतामधलं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी शून्याधारित अर्थसंकल्प जाहीर केला होता 1 एप्रिल 1986. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते, मुख्यमंत्री म्हटलंय बरोबर आहे. वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे होते आणि वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते. हे विधान बरोबर आहे का, हे बरोबर आहे. आता मग तुम्हाला इथं घटक पडला असेल, वरचे 4ही बरोबर आहेत, म्हणजे तुमचं 5वं विधान काय असणार आहे या ठिकाणी, चुकीचं असणार आहे. अयोग्य विचारलं होतं ना, मग आता 5वं का चुकीचं आहे, तर 2001 मध्य प्रदेशात अर्थसंकल्प मांडला नव्हता, शेवटचा प्रयोग म्हणतो ना, शेवटचा प्रयोग. तर इथं तुमचं उत्तर पाहिजे आंध्र प्रदेश, म्हणजे आंध्र प्रदेशात शेवटचा मांडलेला होता, ओके, त्याच्यामुळे हा घटक इथं लक्षात घ्या. म्हणजे पीटर पियर, 1986, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, श्रीकांत जिचकर, हे 4 विधानं या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाच्या आधारावर 1935 कायद्यानुसार मतदानाचा अधिकार दिला गेला, त्यानुसार निवडणुका झाल्या. ऑप्शनप्रमाणे उत्तर द्या, म्हणजे इथं हेच घटक नाही, तोच घटक नाही, असं नाही, ऑप्शनप्रमाणे. आता यामध्ये तुम्ही थोडंसं विचार करा, नोकरी आणि धर्म होतं का, डेफिनेटली नाही, म्हणजे 3 आणि 4 जाणार. संपत्ती, शिक्षण होतं, कर भरण्याचा अधिकार, कर, तो पण मुद्दा येऊ शकतो, पण ऑप्शनमध्ये दिलं आहे का, नाही, म्हणजे उत्तर 1 आणि 2 बरोबर. उत्तर काय असणार आहे, 1 आणि 2, 1935 कायद्यानुसार इलेक्शन्स म्हटलेला, ठीक आहे. पुढचा प्रश्न होता, अयोग्य विधान निवडा. अमेरिकन भूकंपशास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी 1935 भूकंपाच्या लहरीची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर प्रमाण शोधून काढलं. रिश्टर, चार्ल्स रिश्टर यांनी काढलेलं, 1935 अमेरिकन, बरोबर आहे. भूकंपाच्या तीव्रतेची नोंद केली जाते, बरोबर आहे. 1 ते 9 असतं जनरली, म्हणजे दोन्ही विधान इथं काय असणार. तुम्हाला विचारलं होतं अयोग्य विचारा, अयोग्य म्हणजे पर्याय क्रमांक, पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार, कोणतंही अयोग्य नाही आहे, दोन्ही विधानं तुमची बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी जुन्या कमिटी ऑफ रेव्हेन्यूचं नामकरण बोर्ड ऑफ रेव्हेन्यू करून त्याच्याकडे कलेक्टरच्या कामाचं पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी दिली. म्हणजे कमिटी ऑफ रेव्हेन्यूचं नामकरण बोर्ड ऑफ रेव्हेन्यू कोणी केलं,
कॉर्नवॅलिस हेस्टिंग डलहौसी का बेंटिक असं दिलं आहे. म्हणजे बोर्ड ऑफ रिव्हेन्यू म्हटलं की तुमचं लक्षात आलं पाहिजे कॉर्नवॅलिस, लॉर्ड कॉर्नवॅलिस हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी इंडियन सोशॉलॉजिस्ट हे इंग्रजी वृत्तपत्र काढलं? इंडियन सोशॉलॉजिस्ट सरदार सिंग राणा, माधव भिकाजी कामा, विनायक दामोदर सावरकर, श्यामजी कृष्ण वर्मा. म्हणजे लंडनमध्ये ज्यांनी इंडियन होमरूल सोसायटी सुरू केली ते तुमचं उत्तर असणार आहे श्यामजी कृष्ण वर्मा. कारण जे इंडिया हाऊस म्हणतो आपण, इंडिया हाऊस, इंडिया हाऊस म्हणजेच काय, इंडियन होमरूल सोसायटी म्हटलं तर लंडनमध्ये सुरू केलेली, आणि हे करण्यामध्ये होते श्यामजी कृष्ण वर्मा, आणि त्यांनी इंडियन सोशॉलॉजिस्ट नावाचं इंग्रजी वृत्तपत्र काढलेलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. आणि जेव्हा इंडियन होमरूल सोसायटी त्यांनी स्थापन केली, म्हणजे इंडिया हाऊसच म्हणतो त्याला आपण, इंडियन होमरूल सोसायटी, इंडियन होमरूल सोसायटी, ठीक आहे, या सोसायटीचं अध्यक्षपद कोणाकडं होतं तर उपाध्यक्षपद, अध्यक्ष होता घेतलं त्यांनी, उपाध्यक्षपद हे सरदार सिंग राणा यांच्याकडे दिलं होतं. उपाध्यक्ष, इंडियन होमरूल सोसायटीचं उपाध्यक्षपद कोणाकडं दिलं, सरदार सिंग राणा यांच्याकडे दिलेलं होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न होता तो म्हणजे लंडनप्रमाणेच पॅरिस येथे भारतीय क्रांतिकारकाचं एक केंद्र सुरू झालं, त्याचे मुख्य सूत्रधार कोण? लंडनप्रमाणेच भारतीय क्रांतिकारकाचं सरदार सिंग राणा, जसं इंडियन होमरूल सोसायटीचे ते उपाध्यक्ष होते तर त्यांनी पॅरिसला पण नंतर एक केंद्र सुरू केलं, सरदार सिंग राणा हे तुमचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याची कोणत्याही न्यायालय चौकशी करता येत नाही असं राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सांगितलंय? की समजा एखाद्या मंत्र्यानं राज्यपालाला एखादा निर्णय दिला असेल, कोणताही सल्ला दिला असेल, तर त्याची कोणतेही न्यायालय असू द्या त्याच्यामध्ये चौकशी करता येत नाही, कोणत्या कलमामध्ये सांगितलं? तर उत्तर काय असलं पाहिजे, 3 कलम आहेत हे मुख्य, हे मुख्यमंत्र्यांची कर्तव्य, हे कर्तव्यामध्ये डेफिनेटली येत नाही, म्हणजे हा नाही आहे हे तुमचं लक्षात येतं. करेक्ट आन्सर आहे 163. हां, करेक्ट आन्सर आहे 163. जर तुम्हाला असं म्हटलं मंत्रिमंडळ संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असतं, कुठे येणार? मंत्रिमंडळ संयुक्तरित्या, संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असतं, मग हे विधान कुठे येणार? विधानसभेला जबाबदार असतं. ठीक आहे, मग तुमचं उत्तर काय असलं पाहिजे? तर तुमचं उत्तर असलं पाहिजे 164. ओके, ह्याही घटक्याकडे थोडंसं लक्ष द्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खटलात राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहेत असा सर्वोच्च न्यायालयानं दृष्टिकोन मांडला? राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख म्हणजे राम जाधव, या 3 केसेस आहेत, आणि 3 केसेस खूप महत्त्वाचे आहेत. करेक्ट आन्सर येतं याचं, ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहेत राम जाधव विरुद्ध पंजाब राज्य. शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य या केसमध्ये काय म्हटलं? राष्ट्रपती काय आहेत? घटनात्मक नाही तर ते औपचारिक प्रमुख आहेत. राष्ट्रपती काय आहेत? औपचारिक प्रमुख आहेत असा सर्वोच्च न्यायालयानं दृष्टिकोन मांडला. आणि RC कपूर विरुद्ध केंद्र सरकार खटल्यामध्ये काय म्हटलं? तर राष्ट्रपती काय करतात? मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं कृती करतात असा दृष्टिकोन मांडला. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कृती करतात असं दृष्टिकोन म्हणला. म्हणजे 3 खटेक 3 महत्त्वाचे, घटनात्मक प्रमुख राम जाधव विरुद्ध पंजाब राज्य, औपचारिक प्रमुख शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य, RC कपूर विरुद्ध केंद्र सरकार, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं कृती करतात, हा घटक इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे व प्रतिष्ठेचे केले आहे असं राष्ट्रपतीबद्दल उद्गार कोणी काढलं? आंबेडकर, नेहरू, गांधी का पटेल? तर उत्तर आहे पंडित नेहरूंनी काढलेलं होतं, पंडित नेहरूंनी. पुढचा प्रश्न आहे, खालील पर्यायामधून ध्वनीच्या वेगाचा सर्वात जास्त ते कमी याचा क्रम लाव. ध्वनीचा वेग सर्वात कशात जास्त असतो? ध्वनी, ध्वनी म्हणजे साऊंड, नॉट ध्वनी. ठीक आहे, साऊंड म्हणजे स्थायू, मग द्रव आणि मग वायू, म्हणजे उत्तरही असणार आहे स्थायूमध्ये जास्त, मग द्रवमध्ये, मग वायूमध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधान निवडा म्हटले. इलेक्ट्रॉनचा शोध JJ थॉम्सन यांनी लावला, बरोबर आहे का? हो बरोबर आहे, निगेटिव्ह चार्ज असतो त्याच्यावर इलेक्ट्रॉनवर, JJ थॉम्सन. अल्पाकणांचा शोध रुदरफोर्ड, जो केस ओके फेमस आहे. न्यूट्रॉन म्हणजे त्याला न्यूट्रल असतं, कोणताही चार्ज नसतो, शोध कोणी लावला? चॅडविकनं, बरोबर आहे. प्रोटॉनचा कोणी लावला? गोल्डस्टेननं. म्हणजे तुमचं इथं कोणतं चुकीचं आहे का? नाही, सर्वच्या सर्व बरोबर आहे.
पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हा ग्रीन हाऊस इफेक्टला कारणीभूत असलेला सर्वात मोठा घटक आहे. ग्रीन हाऊस कारणीभूत. आता ग्रीन हाऊसच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळे उत्तर बरोबर आहेत. कार्बन डायऑक्साईड बरोबर आहे, मिथेन बरोबर आहे, क्लोरोफ्लोरोकार्बन बरोबर आहे, पण ओझोन. पण तुम्हाला काय विचारले, सर्वात मोठा घटक कोणता, म्हणजे तुमचं ह्यामध्ये चारपैकी एक उत्तर पाहिजे आणि ते आहे तुमचं कार्बन डायऑक्साईड. हे लक्षात ठेवा, चारही घटक महत्त्वाचे आहेत ग्रीन हाऊस का इफेक्टला, पण सर्वात मोठा विचारला आहे म्हणून कार्बन डायऑक्साईड उत्तर करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी हरित शैवालाचं कोणतं उदाहरण आहे, ग्रीन अल्गीचं उदाहरण कोणतं. स्पायरोगायरा म्हणजे ग्रीन अल्गी, लक्षात घ्या. स्पायरोगायरा म्हणजे काय असतं, इथं ग्रीन अल्गी असतं स्पायरोगायरा. ॲनाबिना नॉस्टॉक हे जे आहेत, ॲनाबिना नॉस्टॉक याला काय म्हटलं जातं, नील हरित शैवाल, ब्ल्यू ग्रीन अल्गी. ॲनाबिना नॉस्टॉक हे कशाचं उदाहरण आहे, नील ग्रीन, ओके, म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो, म्हणजे नील हरित शैवालाचं ते उदाहरण आहे. ओके, ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. नाहीतर एक दुसरं पॉलीसायकोनिया असतं. पॉलीसायकोनिया म्हणजे ह्याला रेड अल्गी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रेड अल्गीचं उदाहरण आहे पॉलीसायकोनिया, रेड अल्गी. याच्याकडे पण थोडंसं लक्ष द्या, महत्त्वाचा घटक आहे. पुढचा प्रश्न आहे, 2 ऑक्टोबर 1980 पासून एकात्मिक ग्रामीण विकास योजना किती घटकामध्ये किंवा ब्लॉकमध्ये सुरू केली. आयोगाने एकदा कन्फ्यूज केले याच्यावर. आयोगाने देताना 6011 असं ऑप्शनमध्ये दिलं होतं, तर लक्षात घ्या 5011 उत्तर काय आहे, 5011. आता ही एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे IRDP, इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो, की जो 1976-77 जो अर्थसंकल्पामध्ये ही संकल्पना मांडली, त्यानंतर 1978-79 हे जे आर्थिक वर्ष आहे, या आर्थिक वर्षामध्ये 2300 ब्लॉकमध्ये ही योजना सुरू झाली, पण ही प्रायोगिक तत्वावर होती. 1979-80 सरकारनं पुन्हा याच्यामध्ये 2600 ब्लॉक ॲड केले आणि ही सुद्धा प्रायोगिक होती, पण ॲक्च्युली कधी सुरू झाली, तर ही सुरू झाली 2 ऑक्टोबर 1980 5011 ब्लॉकमध्ये. म्हणजे ग्रामीण भागामधले जे दारिद्र्य रेषेखालचे लघु व सीमांत शेतकरी आहेत, लघु व सीमांत शेतकरी यांच्यासाठी योजना होती, लघु व सीमांत शेतकरी. किंवा जे ग्रामीण भागामध्ये शेतमजूर असतील, शेतमजूर, किंवा जे व्यक्ती ग्रामीण कारागीर असेल, ग्रामीण कारागीर यांच्यासाठी ही योजना होती, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्हाला मोठ्या शेतकऱ्यांसाठी होती का असं विचारलं जाईल, तर मोठ्या शेतकऱ्यांसाठी एकात्मिक ग्रामीण विकास योजना नव्हती, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. लक्षात राहू द्या, 5011 ब्लॉकमध्ये ही सुरू करण्यात आलेली होती. लक्षात आलं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, संसद सदस्य अथवा राज्य विधिमंडळ सदस्य राष्ट्रपती म्हणून निवडून येऊ शकतो, परंतु काय, जर तो निवडून आल्यानंतर काय व्हायला पाहिजे, त्याने राजीनामा कधी द्यायला पाहिजे. जेव्हा एखादा संसदेचा सदस्य असेल किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असेल, जर तो राष्ट्रपती म्हणून निवडून आला की त्यांना आपलं निवड झाल्या त्याचं पद तात्काळ सोडावं लागतं. त्याला काय करावं लागतं, तात्काळ सोडावं लागतं. पुढचा प्रश्न आहे, भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे. पहिलं काय म्हणतो, 148 कलमनुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतो, बरोबर आहे. शासकीय खर्चाचं लेखापरीक्षण करणं हे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचं प्रमुख कार्य आहे का, की लेखापरीक्षण करणं त्यांचं आहे. हा आपला अहवाल संसदेला सादर करतात आहे का, नाही. कारण नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणजे कॅग हे काय संसदेला अहवाल सादर करत नाहीत, किंवा तुम्हाला वित्तमंत्री दिलं इथं तरीसुद्धा ते चुकीचं आहे, वित्तमंत्र्याला करत नाहीत. हे ह्यांची नेमणूक करतात राष्ट्रपती, म्हणजे हे सादर कोणाला करणार आहेत, राष्ट्रपतीला करणार आहेत. आयोग या ठिकाणी कन्फ्यूज करतं, वित्तमंत्री देतं, राष्ट्रपती देतं, संसदेला देतं. राष्ट्रपतीकडे दिल्यानंतर राष्ट्रपती काय करतात, तो संसदेसमोर मांडण्याचं कार्य करतात. म्हणजे तुम्हाला परीक्षेला विचारलं काय जातं, की नियंत्रक लेखापरीक्षक आपला अहवाल कुणाला देतात, तर उत्तर पाहिजे प्रेसिडेंटला देतात. आणि प्रेसिडेंट काय करतात, तर तो संसदेसमोर मांडण्याचं काम करतात. म्हणून या ठिकाणी फक्त दोनच विधानं बरोबर आहेत, तिसरं विधान चुकीचं आहे. ठीक आहे, लक्ष देते, ठीक आहे. पुढचा प्रश्न, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 सुरू केलेल्या अनाथ बालिकाश्रमाचा उद्देश काय. अनाथ बालिकाश्रम हा 1896 आहे, परंतु सुरू केलेलं का म्हटलं जातं, की ॲक्च्युली कार्य त्याचं सुरू झालं 1899 म्हणून म्हटलं जातं. आणि याचं काम काय होतं, अनाथ बालिकाश्रम म्हणजे ज्या विधवा होत्या त्या विधवांचं शिक्षण, हा महत्त्वाचा घटक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न होता, 2 विधानं आहेत, योग्य पर्याय निवडा. बोंगीरवार समितीच्या शिफारशीनुसार 1972 महाराष्ट्रात जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली, बरोबर आहे का. जिल्हा नियोजन समिती महाराष्ट्रात म्हटलं 1972, बरोबर आहे. महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियम 1998 पासून, तर अंमलबजावणी 15 मार्च 1999 पासून, बरोबर आहे. मग कोणतं चुकीचं आहे, दोन्ही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3, जिल्हा नियोजन समिती 73व्या घटना दुरुस्तीनं घटनात्मक दर्जा दिला, बरोबर.
73 दिला का? नाही, 74 घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा दिला जिल्हा नियोजन समितीला. आर्टिकल जर विचारलं तर 243 ZD हे तुमचं त्या ठिकाणी आर्टिकल असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न होता तुम्हाला योग्य विधान ओळखा म्हटले राज्य लोकसेवा आयोगाच्या बाबतीमध्ये. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची वयोमर्यादा पूर्वी किती होती? 60 वर्ष होती. सन 1976 41 घटनादुरुस्ती 62 वर्षापर्यंत वाढवण्यात आलं. हे बरोबर आहे, हे आयोगाला बऱ्याच वेळा विचारलं जातं की MPSC किंवा राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचं वय, सदस्यांचं वय 60 वर्ण 62 कधी केलं? 41 घटनादुरुस्तीनं. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. राज्य लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारशी सल्लात्मक स्वरूपाच्या असतात, बरोबर आहे. त्या सरकारवर बंधनकारक असतात? नाही, सरकारवर बंधनकारक असत नाही, हे लक्षात घ्या. इथं नसतात पाहिजे होतं, नसतात. आता आयोगानं सल्ला स्वीकारणं, आयोगाचा सल्ला स्वीकारणं किंवा न स्वीकारणं राज्य सरकारच्या हातात आहे ना. ते ठरवतील स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं, पण त्या बंधनकारक नसतात. म्हणजे पर्याय क्रमांक एकच इथं तुमचं काय असणार आहे? बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेण्याची किमी आतापर्यंत किती खेळाडूंनी केली आहे? 600 बळी म्हटलं की 4 खेळाडू, 3, 4, 5, 6, 4 येणार आहेत ना. एक आहे मुरलीधरन, ठीक आहे, श्रीलंकेचा मुरलीधरन, त्यांना 800 विकेट आहेत. त्यानंतर तुम्हाला ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न आहे, ठीक आहे. त्यानंतर अनिल कुंबळेनं ते विक्रम केला होता 600 विकेटचा, अनिल कुंबळे भारताचा. आणि चौथा खेळाडू आहे तो म्हणजे जेम्स अँडरसन इंग्लंडचा, तो आता फास्टर बॉलर पहिला आहे. पण लक्षात घ्या, फास्टर हे तिघही स्पिनर होते, अँडरसन हा फास्टर आहे. म्हणजे पहिला फास्टर बॉलर की ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट घेतल्या. आणि ओव्हरऑल कितवा खेळाडू म्हटलं तर तो चौथा खेळाडू आहे. म्हणजे तुम्हाला याच्यावर कसाही प्रश्न विचारू द्या, याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. दुसरं म्हणजे अनअकॅडमीवरची जी गोष्ट होती ती मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. अनअकॅडमीवर आपले दररोज 2 स्पेशल क्लास होतात, 3 PM and 9 PM, त्या ठिकाणी जॉईन व्हा. MPSC ट्रिक्स नावानं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी जॉईन व्हा. जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर करा, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, आज आपण इथं थांबूया. थँक्यू.